नमस्कार मी श्रद्धा टपाल विटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। भरधाव धावणाऱ्या घोड्यांचा व बाईक स्वारांचा गंभीर अपघात। अपघातात घोडा जागीच ठार तर बाईक स्वार जखमी। बाईक स्वार पोलीस हवालदार विजय नाईक यांना महागणपती इस्पितळात केले दाखल। टिटवा गणपती मंदिर रस्त्यावरील घरांगण सोसायटी जवळील मराठे फॉर्च्यून इमारती समोरील रस्त्यावरून चाललेल्या बाईक स्वाराला समोरून भरधाव येणाऱ्या दोन घोड्यांनी जोरदार धडक दिली। बाईक स्वार जागीच उडून रस्त्यावर पडला तर घोडाही जागीच ठार झाला। सदरील अपघात हा सकाळी 10:20 झाला। MH05BL8515 या बाईकवरून पोलीस हवालदार विजय नाईक हे टिटवाळा स्टेशनकडे चाललेले होते। त्याच दरम्यान दोन भरधाव धावत आलेल्या घोड्यांचा व त्यांच्या जोरात धडक झाली। ही धडक एवढी भरधाव होती की बाईकस्वार पोलीस हवालदार विजय नाईक हे गाडीवरून उडून पडले। त्यांच्या छातीला मुक्का मार लागला तर पायाच्या गुडघ्या खालून रक्तस्त्राव सुरू झाला होता। या अपघातात त्यांच्या गाडीची खोपडी तुटून रस्त्यावर पडली तर दोन पैकी एक घोडा हा या अपघातात जागीच ठार झाला। यावेळी घटनास्थळी पत्रकार राजू टपाल हेही अपघात झाला त्यावेळी तिथे होते। त्यांनी लागलीच 1-2 पादचाऱ्यांच्या मदतीने पोलीस हवालदार विजय नाईक यांना रस्त्याच्या कडेला आणून बसवत याबाबतची खबर गणपती मंदिर परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक कमलाकर मुंडे यांना दिली। घटनास्थळी उपनिरीक्षक मुंडे व त्यांचे इतर सहकारी ताबडतोब पोहोचताच जखमी पोलीस हवालदार विजय नाईक यांना रिक्षातून महागणपती इस्पितळात नेण्यात आले। नशीब दैवत बलवत्तर हेल्मेटमुळे जीव वाचला। पोलीस हवालदार विजय नाईक यांनी बाईक चालवताना हेल्मेट घातले होते। तसेच जिथे अपघात झाला तिथे स्पीड ब्रेकर असल्याने त्यांच्या गाडीचा स्पीड कमी होता। मात्र उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजच्या रस्त्यावरून ते दोन्ही मोकाट घोडे खूपच जोरात धावत आल्याने तसेच त्यांचा स्पीड ही खूपच असल्याने हा अपघात भयंकर घडला। प्रत्यक्षदर्शी असलेले पत्रकार राजू टपाल यांनी व इतर दोघांनी पोलीस हवालदार यांना पडलेल्या अवस्थेतून उठवले असता त्यांचे सर्व अंग भीतीने कापत होते तर उजव्या बाजूच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो उचलतही नव्हता। त्या मोकाट घोड्यांवर व मालकांवर कारवाई व्हावी। गणपती मंदिर रस्त्यावर अनेक टांगा चालकांनी घोडे मोकाट सोडून दिलेले नेहमीच पाहावयास मिळतात। या मोकाट सोडलेल्या घोड्यांमुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात तरी सुद्धा येथील मोकाट घोड्यांना त्यांचे मालक बांधून ठेवत नाही त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या या घोड्यांसकट त्यांच्या मालकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांतून होऊ लागलेली आहे। टिटवाळा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल टिटवाळा। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।